उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार हिने 2017 साली श्रीलंका येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कराटे प्रकारात पाकिस्तानच्या खेळाडूला हरवून देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. वडील दीक्षा चालवून मुलीच्या खर्चासह घर प्रपंच चालवत होते. मात्र 1.5 वर्षापूर्वी कोरोनाने त्यांचं निधन झालं. यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली असून आई रोजंदारी करून कसं बसं घर चालवत आहे. ही माहिती मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी पक्षप्रमुखांना सांगून तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन शैक्षणिक पालकत्व स्वीकारत आर्थिक आणि उपयोगी साहित्याची मदत केली. स्वतः मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्रणिताशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तिला धीर दिला आणि मदतीचे आश्वासनही दिले. यावेळी प्रणिताने राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी बोलताना प्रणिताची आई इंदुबाई मोहन पवार यांना अश्रू अनावर झाले होते. मी आता राज ठाकरे या सरांना बोलले आहे. मी कराटे शिकत आहे. कराटेमध्ये मला श्रीलंकेमध्ये गोल्ड मेडल भेटले आहे आणि सगळ्यांनी मला मदत केली आहे श्रीलंकेला जाण्यासाठी. माझी सध्याला आता परिस्थिती नाही, माझी आर्थिक परिस्थिती नाही मी शिकावं म्हणून. 1.5 वर्ष झाले माझे वडील निधन झाले आहेत कोरोनामध्ये, त्यामुळं मला सपोर्टिंग नाही आणि मला शिकण्यासाठी पुढे काहीच ही नाही, आर्थिक परिस्थिती नाही मला शिकण्यासाठी. सध्याला माझी परिस्थिती खूप गांभीर्य आहे. कोण मदत केली आता? आता मला राज ठाकरे यांनी मदत केली आहे. काय केली? त्यांनी म्हटले की मला तू काळजी करू नको, तू शिकत राहा आणि कशाची ही करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हटले त्या सरांनी. मला प्रशांत नवगिरे सरांनी सुद्धा माझी जबाबदारी घेतली की त्यांनी माझी शैक्षणिक जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली. माझी पूर्ण शिक्षण पूर्ण त्यांनी उचलले आहेत. त्यांचे मी आभार मानते की त्यांनी मला शैक्षणिक मदत केल्याबद्दल. द कॉलमसाठी राम जळकोटे उस्मानाबाद.